महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना चुरशीने सुरू. पहिल्या दिवसअखेर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत. हितेश वाळुंजने घेतले 6 बळी. सौराष्ट्र संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. पहिल्या सत्रात सौराष्ट्र संघाची पडखळ सुरुवात झाली. सुरुवातीच्या चौथ्या षटकातच हितेश वाळुंज याने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. संघाची 11 अशी धावसंख्या असताना केविन जीवराजनी अवघ्या 6 धावांवर पायचीत होऊन तंबूत परतला. त्यापाठोपाठ विश्वराज जडेजा याला सुद्धा हितेश वाळुंज 6व्या षटकात 0 धावांवर परत पाठवले. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने सावध भूमिका घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु 10व्या षटकात हितेश वाळुंज हा पुन्हा एकदा वरचढ ठरला. त्याने चेतेश्वर पुजारा याला पायचीत केले. जेवणापूर्वी सौराष्ट्र संघाची धावसंख्या 36 षटकात 101वर 5 बाद अशी झाली. जेवणानंतर दुसऱ्या सत्रात धर्मेंद्र जडेजा व पारेख मंकड यांनी डाव सावरला. दोघांमध्ये 6व्या विकेटसाठी 118 धावांची शतकीय भागीदारी झाली. पारेख मंकड याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्याला फार काळ विकेटवर थांबता आले नाही. 56 धावांवर त्याला तरणजित सिंग ढिल्लन याने पायचित केले. धर्मेंद्र जडेजा एका बाजूने लढत असताना त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. 72 धावा केल्यानंतर त्याला हितेश वाळुंज याने कौशल तांबेद्वारे झेलबाद केले. त्यानंतर सौराष्ट्र संघाचा हितेश वाळुंज व तरणजित सिंग ढिल्लन या दोघांपुढे पूर्ण संघाने गुडघे टेकले. अवघा संघ चहा पाण्यापर्यंत 202 धावांवर गारद झाला. हितेश वाळुंज याने 6 बळी तर तरणजित ढिल्लन याने 4 बळी घेतले. चहा पानानंतर महाराष्ट्र संघ फलंदाजीसाठी आला असता सुरुवात निराशाजनक झाली. 6व्या षटकात ओम भोसले अवघ्या 7 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कौशल तांबे व अंकित बावणे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी घेतली. 20व्या षटकात अंकित बावणे वैयक्तिक 34 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर कौशल तांबेसुद्धा लगेच माघारी परतल्याने महाराष्ट्र संघ एकापाठोपाठ एक गडी गमावत गेला. केदार जाधव 3 तर सिद्धार्थ म्हात्रे 11 यांनी धावा केल्या. सौराष्ट्रकडून फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जडेजा याने 4 बळी तर युवराज सिंग दोडिया याने 2 बळी घेतले. दिवसअखेर महाराष्ट्र संघ 29 षटकात 7 गडी बाद 116 धावा करू शकला. सौराष्ट्र संघाची महाराष्ट्र संघावर आणखी 86 धावांची आघाडी आहे. पंच म्हणून BCCI पंच वीरेंद्र शर्मा हिमाचल प्रदेश तर रणजीव शर्मा पंजाब. मॅच रेफरी म्हणून बाळकृष्ण मिश्किन गोवा हे काम पाहत आहेत. सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, अकलूजवरून अनिल जाधव, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त भोसले आदी मान्यवर महाराष्ट्र संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.